हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। काही काही भाज्या आपण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकतो, त्याच्यापैकीच एक फ्लॉवरची भाजी, कॉलीफ्लॉवर म्हणजेच फूलकोबी। तुम्हाला मी ह्याच्या अगोदर फ्लॉवर, गाजर, मटारचा रस्सा कसा करायचा ते दाखवलं आहे, फ्लॉवरची चटपटीत मसालेदार भाजी कशी करायची ते दाखवलं आहे। पण एवढं सगळं वाटण घाटण, एवढे सगळे व्याप करायला आपल्याला प्रत्येक वेळेला वेळ असतो असं नाही। जर डबा द्यायचा असला मुलांना किंवा नवऱ्याला किंवा आणखी कोणाला, तर पटकन होईल अशी झटपट इन्स्टंट फ्लॉवर बटाटा भाजी कशी करायची ते मी तुम्हाला आज दाखवते। फ्लॉवरची झटपट भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे फ्लॉवर। इथे मी हा 1/2 किलो फ्लॉवर घेतलेला आहे। बटाटे मी 2 बटाटे उकडून सोलून घेतलेत। कढीपत्त्याची 4-5 पानं, अगदी 1/4 चमचा लाल तिखट आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। आता आपण मिरची कापून घेऊया। ह्या बघा, ह्या अगदी लहान मिरच्या आहेत म्हणून या तुम्हाला 6-7 दिसत आहेत, पण तुम्ही मोठ्या असतील तर 3-4 किंवा खूप मोठ्या असतील तर 2 घ्या। बटाटा पण चिरून घेऊया आपण। बटाटा तुम्ही न उकडता घेतलात तरी चालेल, माझ्याकडे होता उकडलेला फ्रीजमध्ये म्हणून मी तो घेतला। साधा बटाटा घेतला तरी चालेल। आता आपण फोडणी करायला घेऊया। इथे मी कढईत तेल तापत ठेवलं होतं। सगळ्यात पहिले जाईल मिरची, मोहरी तडतडली की मिरची, कढीपत्ता, बटाटा, हळद, हिंग, फ्लॉवर। आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूया। एक चमचा वर साखर, 1/2 चमचा घाला, जास्त नको, आणि लाल तिखट आपल्याला अगदी चिमूटभर घालायचं आहे। भाजीचा कलर लाल दिसता कामा नये, भाजी पिवळीच दिसली पाहिजे। परत एकदा सगळं मिक्स करून घेऊ। प्रथम आपण ही अशीच 1-3 मिनटं शिजवून घेऊ, नंतर वाटलं तर पाण्याचा एक शिंतोडा ह्याच्यावर टाकू। आपल्याला साधारण 3 ते 4 मिनटं झाली आहेत भाजी ठेवून। हे बघा, थोडंसा आळून आले भाजी, शिजते छान। आपण एक हलका पाण्याचा शिपका त्याच्यावर मारूया। म्हणजे खाली लागणार नाही। आता आपण 5 मिनटं ही शिजू देऊया। आपल्याला भाजी शिजत ठेवून आता 5 मिनटं होऊन गेली आहेत, बघूया। अरे वा, हे बघा छान खरपूस झाली आहे। आणि ही भाजी ओव्हरकुक करण्यात पण काही अर्थ नाही, थोडीशी कुरकुरीत, थोडीशी क्रंची, खायला पण छान लागते। तर मी आता गॅस बंद करते आणि गरमागरम झटपट फ्लॉवर बटाटा भाजी गरमागरम पोळी किंवा फुलका किंवा पराठ्याबरोबर खायला तयार। आता ह्याच्यावर आपण छानपैकी स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया।
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.